जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार व जळगाव विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाने जामनेर विधी सेवा समिती व वकील सेवा समिती जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून मोबाईल लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून या मोबाईल व्हॅन लोकन्यायालयाचा लोकार्पण सोहळा आज जामनेर शहरातील न्यायालयात पार पडला। या मोबाईल लोकन्यायालयाचा उपयोग कशा पद्धतीने नागरिकांना होतो, विधी सेवा समिती नागरिकांसाठी काय कार्य करते याबद्दलची माहिती दिवाणी व फौजदारी न्यायाधीश चांबले यांनी या प्रसंगी दिली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी न्यायाधीश सूर्यवंशी, न्यायाधीश काळे, सरकारी वकील अनिल सारस्वर, कृतिका भट, वकील संघाचे अध्यक्ष बी एम चौधरी, सचिव महेंद्र पाटील, सदस्य पी के सोनार, एस एस पंडित, सोनाली सुरवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार व जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर विधी सेवा समिती व वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोबाईल लोकन्यायालयाचं आयोजन केलेलं आहे। हे लोकन्यायालय नेरी, पळसखेडा व चिंचखेडा या गावामध्ये आयोजित केलेलं आहे। आपल्या देशामध्ये अनेक गोरगरीब, मागासवर्गीय, आदिवासी लोक राहतात, त्यांच्यावर वेळोवेळी अन्याय होत असतो। हा अन्याय होऊ नये म्हणून वेगवेगळे कायदे तयार केले जातात, कायद्यामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार दुरुस्ती केल्या जातात। तर हे कायदे तयार करण्यामागचा एकमेव उद्देश असा असतो की त्यांनी कायद्याचा आधार घेऊन आपल्यावरचा अन्याय दूर करावा। विधी सेवा प्राधिकरणाचं एक ब्रीदवाक्य आहे, न्याय सर्वांसाठी, न्याय सबके लिए, व न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून आज मोबाईल लोकन्यायालयाचं आयोजन केलेलं आहे। विधी सेवा प्राधिकरण हे जे गोरगरीब आहेत, मागासवर्गीय, आदिवासी, अशिक्षित, महिला, बालके, भूकंपग्रस्त, आपत्तीग्रस्त यांना विधी सेवा पुरवत असतं। विधी सेवा म्हणजे त्यांच्या केसेस लढविण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत वकील दिला जातो, त्यांच्या केसेस लढविण्यासाठी जो खर्च येतो तो विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिला जातो, जेणेकरून आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही वंचित राहू नये यासाठी विधी सेवा प्राधिकरण कार्य करत असतं। तर या मोबाईल लोक अदालतच्या कार्यक्रमामधून मी सर्वांना विनंती करतो की आपण लोक अदालत
लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेतला पाहिजे, कारण ही एक आपल्याला विदेश सेवा प्राधिकरणाने संधी दिलेली आहे, तर ही संधीचा कधीही आपण लाभ सोडायला नाही पाहिजे. आणि येणाऱ्या 30 तारखेला म्हणजे 30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण या मोबाईल लोकअदालतचं तसेच राष्ट्रीय लोकन्यायालयाचं सर्वांनी संधी घ्यावी व आपल्या केसेस हे मिटवण्याचा प्रयत्न करावा. तसेच नेरी या गावामध्ये चिंचखेडा पळसखेडा येथे विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी सेवा जनजागृती शिबिर आयोजित केलेलं आहे. म्हणजे ह्या हे कार्यक्रम हे शिबिर आयोजित करण्यामागचा एकमेव उद्देश आहे की आपल्याला प्रत्येक कायद्याची तोंड ओळख व्हावी व या कायद्याचा आधार घेऊन सर्वांनी आपल्यावरचा अन्याय दूर करावा. या ठिकाणी आमच्या वकील संघाचे अध्यक्ष BM चौधरी साहेब तसेच वकील संघाचे उपाध्यक्ष MB पाटील साहेब तसेच सरकारी विधिज्ञ भट मॅडम सारस्वत साहेब सर्व वकील संघाचे सदस्य या कार्यक्रमासाठी नेरी या गावामध्ये पळसखेडा व चिंचखेडा येथे येत आहेत. आणि आपल्याला या शिबिरामध्ये सर्वांना कायदेविषयक माहिती दिली जाणार आहे, तर आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.